बहीण म्हणजे आईचं दुसरं रूप असते. बहिणीच्या लग्नाला 12 वर्ष झाली होती. तिचं सासर शेजारच्या गावातच होतं, परंतु तरीही मी अजूनपर्यंत कधीच तिच्या घरी गेलो नव्हतो. ती मात्र सगळ्यांच्या भेटी घ्यायला अधूनमधून घरी येत असे. एक दिवस माझी पत्नी मला म्हणाली, तुमची बहीण जेव्हा पण येते तिची मुलं सगळं घर डोक्यावर घेतात, पूर्ण घरभर पसारा करून ठेवतात, खर्च तर दुप्पट होतोच आणि तुमची आई नजर चुकवून तिला कधी साबणाच्या वड्या, वॉशिंग पावडर, तांदूळ तर कधी डाळी असे सामान पिशवीत भरून देत असते. हे ऐकून मला राग आला. मी एवढ्या मुश्किलीने घराचा खर्च भागवतो आणि आई सगळं बहिणीला देऊन टाकते. असेच एकदा बहीण आलेली होती तेव्हा तिच्या मुलाने टीव्हीचा रिमोट तोडून टाकला. मी आईला रागावून म्हणालो की आई, ताईला सांग तू असं सारखं सारखं इथं येत जाऊ नकोस, फक्त दिवाळीलाच येत जा आणि तू जे पिशव्या भरून भरून सामान देतेस ना ते पण बंद कर. आई काहीच बोलली नाही, परंतु बहिणीने सगळं ऐकलं होतं, पण ती काहीच बोलली नाही. 4 वाजत आले होते. तिने आपल्या मुलांचं आवरलं आणि म्हणाली, वहिनी मला माफ कर, बस स्टॉपपर्यंत सोडून ये, मी आपलं खोटं खोटं लो चाललीस का, अजून थोडे दिवस राहिली असतीच तर. ही हसत हसत म्हणाली, नको रे, मुलांच्या सुट्ट्या पण आता संपत आलेल्या आहेत, जायला हवं. एक दिवस आम्हा दोघां भावांमध्ये जमिनीची वाटणी होणार होती तेव्हा बहीण पण आली होती. पण मी सरळ सरळ सांगून टाकलं की मी माझ्या वाटणीतून बहिणीला काहीही देणार नाही. आई म्हणाली, मुलींचा पण हक्क असतो. पण मी ओरडून तिला सांगितलं की मी तिला काहीही देणार नाही. बहीण समोरच बसली होती, ती काहीच बोलली नाही. वेगळे निघाल्यानंतर काही दिवसांनी माझ्या मोठ्या मुलाला टीबीचा आजार झाला. माझ्याजवळ त्याचे उपचार करण्याचे अजिबात पैसे नव्हते. अगोदरच 1 लाख रुपयांचं कर्ज पण घेतलं होतं. मी खूप टेन्शनमध्ये होतो. असेच एक दिवस माझी बहीण घरी आली होती आणि माझ्या शेजारी येऊन बसली. तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, टेन्शनमध्ये आहेस का रे, मी तुझी मोठी बहीण आहे, तुला मी लहानपणी सांभाळलं देखील आहे, तुला खेळवलेलं आहे आणि आता तू माझ्यापेक्षाही मोठा झालेला आहेस. तिने हातातून तिच्या सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि माझ्या हातामध्ये देत म्हणाली, वेडा आहेस का, तू उगाचच टेन्शन घेऊन बसला आहेस, तोंड बघ जरा कसं झालंय ते, ह्या बांगड्या घे आणि तुझ्या मुलांचं उपचार कर. ती हळूच म्हणाली, बांगड्यांविषयी कोणाला सांगू नकोस, तुला माझी शपथ आहे. तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मला 1000 रुपये दिले. त्यात 50, 100 च्याच नोटा होत्या. बहुतेक तिने बचत करून साठवलेले पैसे होते. ते पैसे माझ्या खिशात ठेवत म्हणाली, मुलांना काय हवं नको आहे ते घेऊन दे आणि असं टेन्शन घेऊन बसू नकोस, असं टेन्शन घेऊन बसू नकोस, चल आता मला निघायला हवं. मुलं शाळेत गेले होते म्हणून म्हटलं पटकन जाऊन भावाला भेटून यावं आणि जी जायला निघाली माझं लक्ष तिच्या पायांकडे गेलं. तिने तुटलेली चप्पल घातली होती आणि एक जुनी ओढणी अंगावर घेतली होती. ती जेव्हा पण यायची तिच्या अंगावर नेहमी तीच ओढणी असायची. ती घाईघाईत निघून गेली आणि मी मात्र निशब्द झालो. मी त्या बांगड्या हातात घेऊन जोर जोरात रडत होतो. आपण भाऊ पण किती स्वार्थी असतो ना, एका क्षणात आपल्या बहिणीला परक करून टाकतो आणि बहीण मात्र आपल्या भावाचं जरासं पण दुखणं सहन करू शकत नाही. स्वतःच्या घरात पण त्या कितीतरी संकटांना तोंड देत असतात. मित्रांनो, आपण थोडा वेळ काढून आपल्या बहिणीची विचारपूस करायला हवी. कदाचित त्यांच्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी तरी हास्य येईल. त्यांना आपल्याकडून दुसरं काहीही पाहिजे नसतं. खरं म्हटलं आहे कोणीतरी, बहीण म्हणजे दुसरी आईच असते. तर कशी वाटली ही कथा ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बटन नक्की दाबा.